नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीए बीएससी बीकॉम द्वितीय वर्ष मराठी एसएल साहित्य सरिता अभ्यासपत्रिका चौथी सेमिस्टर चौथे यामध्ये कोरोनाच्या या संकट काळात ऑनलाईन पद्धतीने अध्यापन करताना आज आपणाला समास म्हणजे काय आणि त्याचे दोन प्रकार या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रमाला ठेवलेले आहेत त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत। माणूस दैनंदिन जीवनामध्ये जशी काटकसर करत असतो म्हणजे व्यवहारामध्ये माणसं काटकसरीने वागतात आणि भाषा हे व्यवहाराचे अंग आहे आणि भाषेचा उपयोग करत असतानाही माणूस शब्दांची काटकसर करत असतो। दोन किंवा अधिक शब्दाऐवजी एका शब्दाचा वापर बऱ्याच वेळा माणूस करत असतो। अधिक फापट पसारा बोलण्यापेक्षा कमीत कमी शब्दामध्ये बोलण्याचं एक चातुर्य माणूस करत असतो, त्याला शब्दांची काटकसर भाषेच्या व्यवहारामध्ये म्हणतात। चंद्राचा उदय असं न म्हणता चंद्रोदय असं म्हणतो। काही वेळा वर्ण एकमेकात न मिसळता काही शब्द गाळून सुटसुटीत असे जोड शब्द माणूस बनवतो। पोळीसाठी पाट असे न म्हणता पोळपाट असं म्हणतो। बटाटे घालून तयार केलेला वडा असे न म्हणता आपण बटाटे वडा असं म्हणतो। शब्दाच्या या एकत्रीकरणास समास असं म्हटलं जातं। पुरण घालून केलेली पोळी न म्हणता पुरणपोळी असे म्हणतो। शब्दाच्या अशा पद्धतीच्या एकत्रीकरणाला किंवा अधिक शब्दांचा परस्पर संबंध दाखविणारे शब्द किंवा प्रत्यय लोप पाहून त्या दोन किंवा अधिक शब्दांचा जो एक स्वतंत्र शब्द तयार होतो त्या शब्दास सामासिक शब्द असे म्हणतात। दोन किंवा अधिक शब्दाचा जो संयोग होतो त्या समास असं म्हटलं जातं। सम अधिक आस या संस्कृत धातूपासून समास हा शब्द तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ एकत्र करणे असा आहे। दोन किंवा अधिक शब्दापासून समास होतो आणि हे शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाले हे स्पष्ट करण्यासाठी आपण फोड करून सांगतो। या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रही असे म्हणतात। उदाहरणार्थ तोंडपाठ हा सामासिक शब्द आहे। तोंडाने पाठ या दोन शब्दापासून तो तयार झालेला आहे। या ठिकाणी विग्रह झालेला आहे। विग्रह करताना तोंडाने पाठ असा करावा लागतो। सामासिक शब्द तयार होताना नि हा विभक्ती प्रत्यय लुप्त होऊन एकच शब्द तयार होतो। विग्रह गाळलेले शब्द घालून तो शब्द तयार करावा लागतो। दोन किंवा अधिक शब्द जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते संधी नियमाप्रमाणे एकत्र येतात। संस्कृत शब्दामध्ये ही संधी होण्याचे प्रमाण जास्त आहे। उदाहरणार्थ लंब अधिक उदर लंबोदर, दश अधिक आनंद दशानन, माणस अधिक भंग मनोभंग, म्हणजे अशा पद्धतीनं विग्रह म्हणजे सामासिक शब्दाचे कमीत कमी शब्दात केलेले स्पष्टीकरण। शब्दाच्या एकत्रीकरणाने जो जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतात। हा सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची पोट करून सांगतो, विग्रह करून सांगतो, त्याला विग्रह असं म्हणतात। विग्रह म्हणजे तर काय, कमीत कमी शब्दामध्ये सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण। वनभोजन हा सामासिक शब्द असून वनातील भोजन असा आपण त्याचा अर्थ घेतो। वनभोजन म्हणजे वनातील भोजन, त्याचं स्पष्टीकरण करतो, विग्रह करतो। विग्रह म्हणजे सामाजिक सामासिक शब्दाचे कमीत कमी शब्दात केलेले स्पष्टीकरण। म्हणजे सामासिक शब्दाचे कमीत कमी शब्दामध्ये केलेले स्पष्टीकरण हा एक अर्थ। आणि समास हा शब्द समाधिक आश या संस्कृत धातीपासून तयार झालेला आहे, त्याचा अर्थ एकत्र करणे असा होतो। समासात एक जोड शब्द तयार करताना त्या शब्दातील परस्पर संबंध दाखवताना त्यातील विभक्ती प्रत्यय किंवा शब्द आपण गाळतो। समास ही देखील भाषेतील काटकसरच आहे। शब्दाच्या एकत्रीकरणात समास असं म्हटलं जातं आणि सामासिक शब्द म्हणजे विग्रह करणे अशा पद्धतीचा अर्थ होतो। अशा या समासाचे चार मुख्य प्रकार पडतात। एक अविभाव्य समास, सामासिक शब्द तयार होत असताना कमीत कमी दोन शब्द किंवा पदे एकत्र येतात। या दोन पदापैकी कोणत्या पदाला वाक्यामध्ये महत्त्व असते म्हणजे कोणत्या पदाबद्दल आपण अधिक बोलायचे यावरून समासाचे प्रकार पडलेले आहेत। समासाचे मुख्य चार प्रकार पडतात। एक ज्या समासात पहिले पद किंवा शब्द प्रधान असते
आणि दुसरे पद गौण असते त्याला अविभाव समास म्हणतात. नंबर दोन, ज्या समासात दुसरे पद महत्त्वपूर्ण असते किंवा प्रधान असते आणि पहिले पद गौण असते त्याला तत्पुरुष समास म्हणतात. नंबर तीन, ज्या समासात दोन्ही पदे प्रमुख किंवा महत्त्वपूर्ण असतात त्यात द्वंद्व समास असं म्हणतात. नंबर चार, ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदापैकी कोणती पद प्रधान नसून त्यावरून तिसऱ्या पदाचा बोध होतो त्यास बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. प्रत्येक जातीपैकी कोणत्याच जातीत न बसणाऱ्या समासाला केवळ समास म्हणतात जो प्रचलित भाषेत क्वचित अभावाने आढळतो. वरील प्रमाणे समासाचे जे चार प्रकार आहेत त्यापैकी द्वंद्व आणि बहुव्रीही समासाचे विवेचन आपणाला या ठिकाणी करावयाचे आहे. तरीही थोडक्यामध्ये अविभाव समास म्हणजे काय? ज्या समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून महत्त्वाचे असते आणि दुसरे पद गौण असते या सामासिक शब्दाचा वापर क्रियविशेषणासारखा केलेला असतो तेव्हा त्याला अविभाव समास म्हणतात. उदाहरणार्थ अजन्म म्हणजे जन्मापासून जन्मभर, प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला. दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे आहे आणि पहिले पद गौण असते अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. उदाहरणार्थ तोंडपाठ, त्याचा विग्रह तोंडाने पाठ असं केला जातो. कंबरपट्टा, कमरेसाठी पट्टा असंही केला जातो. महादेव, महान असा देव अशा पद्धतीनं त्याचा विचार केला जातो. आता आपल्याला जे अभ्यासक्रमाला ठेवले गेलेले आहेत त्यामध्ये तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. या द्वंद्व समासाचा या ठिकाणी आपणाला अभ्यास करावायचा आहे. द्वंद्व समास, ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान किंवा महत्त्वाचे किंवा प्रधान असतात त्याला द्वंद्व समास असं म्हणावं. ही पदे आणि व अथवा किंवा या वर्णव्यव्याने जोडलेली असतात. उदाहरणार्थ राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण आणि या उव्यानव्यानं जोडलेला आहे. खरे कोटे, खरे किंवा खोटे. विट्टी दांडू, विट्टी आणि दांडू द्वंद्व समास या दृष्टिकोनातून आपणाला पाहायला मिळतो. म्हणजेच ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाचे असतात त्या द्वंद्व समास असे म्हटले जाते. आपण पाहिलं आणि व अथवा किंवा या उव्यानवी अव्यानी जी जोडलेली पदे असतात ती द्वंद्व समाजामध्ये असतात. एम पी एस सी परीक्षेसाठी अलंकार किंवा समास हे खूप महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यातला द्वंद्व समासाचे प्रकार पाहत असताना इतरे तर द्वंद्व हा पहिला प्रकार आहे. ज्या समासातील पदे आणि व या समुच्चयबोधक उव्यानवी अव्याशी जोडलेली असून ज्यात ते अव्ययात असते त्यास इतरे तर द्वंद्व असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चयबोधक उव्यानवी अव्ययाचा उपयोग करावा लागतो त्यास इथे तर द्वंद्व असे समास म्हणतात. उदाहरणार्थ आई बाप, आई आणि बाप. भीमार्जुन, भीम आणि अर्जुन. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. बहीण भाऊ, बहीण व भाऊ. 21, एक आणि 20. स्त्री पुरुष, अहिनकूळ, ज्ञान. 31, नागडोळे, बापलेख. ह्या इत्यादी शब्द त्या दृष्टिकोनातून आपणाला पाहायला मिळतात. या ठिकाणी दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. ज्या समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा इत्यादी विकल्पबोधक उभ्यानवी अव्ययाचा उपयोग करावा लागतो त्यास उभ्यानवी अव्ययाचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व असं म्हटलं जातं. दोन्ही पदे विरुद्ध अर्थाचे असतात. उदाहरणार्थ खरे कोटे, खरे किंवा खोटे. तीन चार, तीन किंवा चार. पास नापास, पास किंवा नापास. बरे वाईट, बरे किंवा वाईट. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. धर्म धर्म, न्याय न्याय, न्याय सत्यासत्य इत्यादी अशा प्रकारचे समासातील शब्द हे वैकल्पिक द्वंद्व समाजामध्ये येतात. तीस पुढचा प्रकार आहे समाहार द्वंद्व. ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश म्हणजे समाहार करावा लागतो त्यास समाहार द्वंद्व समास म्हणतात. म्हणजे त्या द्वंद्व समासात त्यातील पदाच्या अर्थाशिवाय आणखी तशाच प्रकारच्या अर्थाचा अंतर्भाव होतो त्याला समाहार द्वंद्व म्हणतात. भाजीपाला, उदाहरणार्थ भाजीपाला, मिरची, कोथिंबीर, इतर सर्व भाज्या या दृष्टिकोनातून भाजीपाला. चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ या अर्थानं. मीठ भाकर, मीठ भाकरी व खाण्याचे साधे पदार्थ या अर्थानं. अंथरूण पांघरुणं, अंथरणासाठी व पांघरण्यासाठी लागणारे
कपडे, आहार, निद्रा, आमय, पानपत्रावळ, घरदार, शेतमळा, दारुगळा इत्यादी समासाच्या प्रकारामध्ये हे समाहार द्वंद प्रकारात हे प्रकार येतात. अशा पद्धतीनं समाहार द्वंद बाजारहाट, पालापातळा, केरकचरा, कपडा लत्ता, पानापत्रावळ, घरदार इत्यादी समासाच्या या प्रकार समासात आलेल्या व त्या जातीच्या इतर वस्तूच्या समुदायास महत्त्व असते म्हणून हा समास एक वचनी असतो. ज्या समासातील पदाचा विग्रह करताना त्यातील पदाच्या अर्थाशिवाय त्याच जातीचा इतर पदार्थाचाही त्या समावेश म्हणजे समाहार केलेला असतो म्हणून त्याला समाहार द्वंद म्हणतात. आपण हे सगळं पाहिलेलं आहे. त्यानंतर बहुव्रीही समास चौथा मुख्य जो प्रकार आहे बहुव्रीही समास. ज्या समासातील कोणतेही पद प्रथम नसून दोन्ही पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्यास बहुव्रीही समास म्हणतात. हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते. म्हणजे बहुव्रीही या शब्दाचा अर्थ शेतकरी किंवा धान्य संपन्न ग्रस्त असा आहे. बहु म्हणजे पुष्कळ, व्रीही म्हणजे तांदूळ धान्य. माझे कोकणातील मामा बहुव्रीही आहेत असा जेव्हा मी शब्दप्रयोग करतो तेव्हा बहुव्रीही या जोड शब्दातील बहुबद्दल मी बोलत नाही, व्रीही म्हणजे धान्याबद्दल मी बोलत नाही. पुष्कळ धान्य ज्यांच्यावर ज्यांच्याजवळ आहे अशा मामाच्याबद्दल बोलतो. नुसतं तांदळ ज्यांच्याजवळ जास्त आहेत असंही नाही आहे, म्हणजे ज्यांच्याकडं पुष्कळ धान्य आहे अशा मामाबद्दल मी बोलतो. तेव्हा दोन्ही पद महत्त्वाचा नाही, त्यापेक्षा तिसराच अर्थ जेव्हा निघतो तेव्हा बहुव्रीही समास होतो. उदाहरणार्थ नीलकंठ, पार्वतीने नीलकंठास वरले असं जेव्हा म्हणतो आपण तेव्हा नीलकंठ ज्याचा निळाकंठ आहे असा तो महादेव त्याला नीलकंठ असं म्हणावं. समुद्राने पितांबराला आपली कन्या दिली, पितांबर पिवळे आहे आंबर वस्त्र ज्याचे असा तो पितांबर. लंबोदर लंब आहे उदर ज्याचा तो. दशानन दश आहेत ज्याचे आनने त्याला तो. वरील सामासिक शब्दातील पदाचा विग्रह करत असताना तिसऱ्याच पदाचा बोध आपल्याला झालेला आहे. नीलकंठ हे महादेवाचे विशेषण, पितांबर हे विष्णूचे विशेषण, हे शब्द कोणत्या तरी तिसऱ्याच पदाचे विशेषण आहेत म्हणून सामासिक शब्दातील दोन्ही पदांना महत्त्व नसून या दोन्हीवरून सूचित होणाऱ्या तिसऱ्याच पदाला महत्त्व प्राप्त होते त्याला बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. बहुव्रीही समासाचे प्रकार नंबर एक म्हणजे या दृष्टिकोनातून जर विचार केला तर एक नंबर प्रकार आहेत विभक्ती बहुव्रीही समास. विभक्ती बहुव्रीही समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येत असते. संबंधी सर्वनामाला विभक्ती प्रत्यय जोडून येतात म्हणून या समासात विभक्ती बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. म्हणजे बहुव्रीही समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते. उदाहरणार्थ लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो. गजानन गजाची आहे आनंद ज्याला तो. चतुर्थ लक्ष्मीचा जो षष्ठी विभक्ती आहे. जितेंद्र जित जिंकली आहे इंद्रिय, म्हणजे जिंकली आहेत इंद्रिय ज्याने तो. ज्याने म्हणजे तृतीय विभक्ती. म्हणजे वरील विग्रहात जो ज्याला ज्याने असे संबंधी सर्वनामाचे रूपे आलेली आहेत. हे संबंधी सर्वनाम ज्या विभक्तीमध्ये असते तिचेच नाव त्या समासाला देतात म्हणून वरील तिन्ही सामासिक शब्द अनुक्रम आहे षष्टी चतुर्थी तृतीय बहुव्रीही समासाची उदाहरणे आहेत. विभक्ती बहुव्रीहीचे प्रकार जर आपण पाहिले तर एक द्वितीय बहुव्रीही समास ज्या समासात विग्रहामध्ये संबंधी सर्वनामाच्या द्वितीय विभक्तीचा प्रत्यय लागतो त्यास द्वितीय बहुव्रीही समास म्हणतात. उदाहरणार्थ प्राप्त धन प्राप्त आहे धन जास तो. प्राप्तोदक किंवा लब्धदृष्टी असेही त्याची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. तृतीय बहुव्रीही ज्या समासाच्या विग्रहाने संबंधी सर्वनामात तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागतो. जितेंद्रिय जिंकली आहेत इंद्रिय ज्याने तो. किंवा कृतकार्य कृत केले आहे कार्य ज्याने तो. चतुर्थी चतुर्थी बहुव्रीहीचा जर विचार केला तर आपण जर पाहिलं ज्या समासाच्या विग्रहामध्ये संबंधी सर्वनाम चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय आहे त्या चतुर्थी विभक्ती समास असे म्हटले जाते. दशानन दश आहेत आनंद ज्याला, किंवा पंचमुख पंचमुख आहेत ज्याला ते, किंवा चौकोन तो. दशमुख गजानन दुतोंडा अशा पद्धतीचं पंचमी बहुव्रीही ज्या समासाच्या विग्रहामध्ये संबंधी सर्वनामास पंचमी विभक्तीचा प्रत्यय येतो त्याला पंचमी बहुव्रीही समास असे म्हणतात. निघून गेले आहे धन ज्याच्यापासून निर्धन, निर्धन या शब्दाला निर्धन किंवा गतवैभव गेले आहे वैभव ज्याच्यापासून. म्हणजे चतुर्थी विभक्तीचे जे काही प्रत्यय आहेत ज्याच्यापासून तो, म्हणजे या दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्या दृष्टिकोनातून, किंवा पंचमी बहुव्रीहीच्या दृष्टिकोनातून जर केला तर निघून उन आणि हुन निघून
गेले आहेत वैभव ज्याच्यापासून हुन आणि हुन अशा पद्धतीचे पंचमीचे प्रत्यय षष्ठी प्रत्यय ज्या समासाच्या विग्रहामध्ये संबंधित सर्वनामापास षष्ठीचा प्रत्यय लागलेला आहे. उदाहरणार्थ लंबोदर लंब आहे उदर ज्याचे तो तिथे तो लक्ष्मीकांत लक्ष्मी आहे कांता ज्याची तो लंबोदर धन ज्याच्यापासून तो लंब मोठे आहे उदर चक्रपाणी चंद्रशेखर मुषकवाहन गरुडध्वज किंवा याला षष्ठी म्हणतात सप्तमी भवरी ज्या समासाचा विग्रह करताना संबंधित सर्वनामा सप्तमी भक्तीचा प्रत्यय जोडून येते त्यास सप्तमी भवरी असे म्हटले जाते. वीर पुरुष वीरता आहे ज्यात असा तो पुरुष त्याला वीर पुरुष भीमादी ज्याचे तो भीम आदी आहे ज्याच्या तो त्याला पांडव असं म्हटलं जातं. म्हणजे सप्तमी त्याचे जे काही प्रत्यय आहेत त्या दृष्टिकोनातून आपणाला पाहायला मिळतात. या विभक्ती भवरी समासाचे दोन प्रकार आहेत. एक समानधिकारण भवविधी व्याधिकरण भवविधी ज्या भवविरी समासाच्या विग्रहात दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात त्या समानाधिकारी भवविरी असे म्हटले जाते. जितेंद्रिय जित आहे ती इंद्रिय ज्याने तो मारुती असं जितेंद्रिय म्हटलं जातं. आणि दुसरं आहे ज्या भवविरी समासाचा विग्रह करताना त्यातील दोन्ही पदे जेव्हा भिन्न भिन्न विभक्तीत असतात त्याला व्याधिकरण भवविरी असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ चक्रपाणी चक्र आहे हाता ज्याच्या तो विष्णू त्याला चक्रपाणी असं म्हटलं जातं. नत्र भवविरी समान असाही त्या ठिकाणी आपल्याला प्रकार आपणाला पाहायला मिळतो. त्यामध्ये ज्या भवविरी समासातील पहिले पद अ अन न नी असे नकारदर्शक असते त्या समासात नत्र भवविरी समास असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ अनंत नाही अंत ज्याला तो त्याला परमेश्वर असं म्हणावं किंवा निरस नाही रस ज्यात ते काव्य त्याला निरस काव्य असं म्हणतात. म्हणजे भवविरी समासाची ही नत्र भवविरी समासाची उदाहरणे आहेत. पण या सामासिक शब्दाचे पहिले पद नकारदर्शक आहे. भवविरी समासाचे पहिले पद अ अन न नी असे नकारदर्शक असेल तर त्यात नत्र भवविरी समास असे म्हणतात. उदाहरणार्थ अव्य अनेक नपुसक अनादी निर्धन निशब्द निरोगी अशीही त्याचे काही प्रकार आपणाला पाहायला मिळतात. त्यानंतर सहभवविरी समास या ठिकाणी सादर आदराने आहेत असा तो नमस्कार सकुटुंब कुटुंबाचे सहित असा तो ग्रस्त सपुत्र. वरील उदाहरणे जर आपण पाहिली सहभवविरी समासाची आहेत ती समासाची आहेत. पण या सामासिक शब्दामध्ये पहिले पद स असे अव्यय आहे. मात्र हा सामासिक शब्द विशेषण असला तरी त्याला सहभवविरी समास असे म्हणतात. हा शब्द क्रियाविशेषणासारखा असतो तर अविभाव समास होतो. सनात सहपरिवार सुपुत्र सफल सुरूप सुवर्ण सचेल सानंद सबल अशीही त्याची काही उदाहरणं आपणाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. प्राधिभवविरी समास असाही भवविरी समाजाचा प्रकार आहे. आणि भवविरी समाजाचे पहिले पद जर प्र परा अप दूर सु वी अशा उपसर्गाने मुक्त असेल तर त्यास प्रादी भवविरी समास असे म्हटले जाते. या समासातील पूर्वपद हे अव्यय असते. उदाहरणार्थ प्र पर्ण सुलोचना निर्गुण निर्दय निष्फल विफल उन्मुख निरस विमुख कुरूप विरागी दुर्गुणी इत्यादी या सामासिक शब्दात पूर्वपद हे उपसर्ग किंवा अव्यय आले आहे. प्रादी प्र अधिक उपसर्ग असलेले या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपणाला पाहायला मिळते. आणि भवरी समाजाचे अन्य काही प्रकार पडतात. एक समाना भवरी समाजातील दोन्ही पदे कोणत्या प्रकारची आहेत त्यावरून भवरी समाजाचे प्रकार केले जातात. यामध्ये पदेही विशेषणे उपमान संख्या इत्यादी प्रकारे येतात. त्यावरून त्याची नावे दिलेली आहेत. विशेषण पूर्वपद उदाहरणार्थ नीलकंठ लंबोदर सुग्रीव इत्यादी भवरी समाजातील पहिले पद हे विशेषण असते म्हणून त्याला विशेषण पूर्वपद म्हणायचं. विशेषणोत्तर पद गुडप्रिय पायाशुद्ध ही विशेषणोत्तर पद असलेली भवरी समाजाची उदाहरणे आहेत. उपमानपूर्वपद कमलनेत्रा चंद्रमुखी शशिवदना या शब्दातील पूर्वपद हे उपमान आहे म्हणून त्याला उपमानपूर्वपद असं म्हटलं जातं. लुप्तपद किंवा मध्यम पदलोपी मृगनयना हरिणाक्षी मुद्राराक्षस इत्यादी भवरी समासातील मधली पदे गाळलेली आहेत म्हणून त्याला लुप्तपद भवविरी समास असं म्हटलं जातं. संख्यापूर्वपद त्रिनय एकदंत चतुर्भुज अष्टभुजा इत्यादी भवरी समाजातील पहिले पद ही संख्या दाखवते म्हणून त्याला संख्यापूर्वपद असं म्हटलं जातं. संख्योत्तरपद उपदश त्रिसप्त या शब्दातील दुसरे पद संख्या आहे पहिलं पद संख्या नाही म्हणून संकोत्तरपद असं म्हटलं जातं. आणि दिगंतराल बहुविरी दोन दिशाच्यामधील
दिशा दाखविणारा दक्षिण पूर्व आग्नेय पश्चिमोत्तर वायव्य अशा प्रकारे भवेरी समासाचे प्रकार पडत असताना आपणाला पाहायला मिळतात. राज समानाधिकार भवेरे सामान्यतः पूर्वपद हे विशेषण व उत्तरपद हे विशेष विग्रहात दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात. उदाहरणार्थ कमलाक्षी कमळासारखे आहे डोळे म्हणजे अक्षजीचे ती, किंवा व्याधिकरण भवेरी दोन्ही पदे नामे विग्रहात नेहमी भिन्न विभक्तीत असतात. तेव्हा उदाहरणार्थ चक्रपाणी चक्र आहे पणी ती ज्याच्या तो म्हणजे विष्णू. या दृष्टिकोनातून नत्र भवेरी पूर्वपद न हे अभाववाचक म्हणून येते, त्याला नत्र भवेरी म्हणतात. असंख्य नाही संख्या जाणते अनादी अनंत ज्याला नत्र भवेरी म्हणावं. सहभवेरी पूर्वपद सह अव्यय किंवा सहऐवजी त्याचे सह संक्षिप्त रूप येते. सहकुटुंब कुटुंबासह अशा या दृष्टिकोनातून प्रादिभवेरी अशा प्रकारे भवेरी समाजाचे जे काही प्रकार आहेत ते आपण पाहिलेले आहेत. हे एम पी एस सी परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. इथं संपूर्ण प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, व्याकरणाचा भाग या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करावा, जेणेकरून आपल्याला एम पी एस सी किंवा स्पर्धा परीक्षा परीक्षेसाठी उपयोगी पडेल असं मला वाटतं. इथं आपण थांबू. धन्यवाद.